मोदीजींच्या सोबत शिंदेजींच्या नेतृत्वात डबल इंजिनचं सरकार आणलं. डबल इंजिनच्या सरकारमध्ये पहिल्याच आपल्या बजेटमध्ये आपण सांगितलं, मोदीजी तुम्ही शेतकऱ्याला 6,000 रुपये देता, आता आम्ही पण 6,000 रुपये देऊ. नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये आता राज्याचे, 6,000 रुपये केंद्राचे, 12,000 रुपये शेतकऱ्यांना देतो. आणि अमरावती विभागामध्ये आम्ही 9,000 रुपये हे रेशनच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना देतो. 21,000 रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो. 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली. आता पीक विम्याकरता आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे लागणार नाही. 1 रुपया भरायचा आणि त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करायचं आणि विमा तुम्हाला मिळणार आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्यांना आता दिवसा 12 तास वीज देण्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना आणली. आणि या योजनेच्या माध्यमातून पुढच्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज ही महाराष्ट्राचं सरकार या ठिकाणी देणार आहे. मागेल त्याला शेततळाची योजना होती, आता मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला अस्तरीकरण, मागेल त्याला ड्रीप, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला कॉटन शेडर, मागेल त्याला पेरणी यंत्र. जितके शेतकरी मागतील कोणाकडे जायची गरज नाही, केवळ पोर्टलवर नोंद केली. 3,000 कोटी रुपये आपण त्याकरता ठेवले आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचं भलं करण्याचा प्रयत्न केला. 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीचे दिले. आणि बाळासाहेब साहेब काळजी करू नका, सततच्या पावसाचे पैसे पुढच्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यालाही मान्यता आम्ही दिलेली आहे. त्यामुळे आता 10,000 1,500 कोटी रुपये अजून हे शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत. आमच्या महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत, उपस्थित आहेत. माता भगिनींकरता आता आपण ST मध्ये 50% सूट दिली आहे. आता 50%च तुम्हाला प्रवास करता येतो. आणि आमच्या माता भगिनींनी हा प्रवास असा सुरू केला, इतक्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी आमच्या ST फिरायला लागल्या की तोट्यात असलेली ST फायद्यात आली. तुम्ही स्वतःच टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करा. ज्या ST ला डिझेल पाण्याकरता देखील पैसे नव्हते, त्या ST मध्ये आता आमच्या महिला फिरतायत. आणि आता एक लक्षात ठेवा, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, कुठे आपल्याला अमरावतीला जायचा, नागपूरला जायचा, घरच्यांना सांगायचं तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो, मी गेले तर अर्धेच पैसे लागतात, त्यामुळे आता मला जाऊ द्या, हे आता आपल्याला आपल्या घरच्या लोकांना सांगायचं आहे. एवढंच नाही तर कन्या घरी जर जन्माला आली तर कन्येच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे म्हणून लेख लाडकी योजना आणली. कन्या घरी येते म्हणजे लक्ष्मी घरी येते. कन्या घरी आली की ते घर लखपती झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली 7,000 रुपये, 8,000 रुपये, 11व्या वर्गात गेली 8,000 रुपये आणि 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये. असे 1,00,000 रुपये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या घराला देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. महात्मा फुले जनारोग्य योजना, कुठलाही आजार होऊ द्या, हार्टचं ऑपरेशन करायचं असेल, किडनी ट्रान्सप्लांट करायचं असेल, खुब्याचं ऑपरेशन करायचं असेल, गुडघ्याचं ऑपरेशन करायचं असेल, हर्नियाचं ऑपरेशन करायचं असेल, हायड्रोसिलचं ऑपरेशन करायचं असेल, मोतियाबिंदूचं ऑपरेशन करायचं असेल, कुठलंही ऑपरेशन आता महाराष्ट्राचं सरकार मोफत करणार आहे. 5 लाखापर्यंत महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वांकरता ही व्यवस्था आपण उभी केली आहे. आता पैसे नाहीत म्हणून कोणीही उपचाराविना मरणार नाही ही व्यवस्था आपण या ठिकाणी केली. एवढंच नाही तर आज आपण शबरी योजनेच्या अंतर्गत, रमाई योजनेच्या अंतर्गत SC आणि ST करता जी घरं तयार करतो ती तिपटीनी वाढवली. पण सातत्याने आमच्याकडे मागणी यायची, साहेब प्रधानमंत्री आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना,
एससी एसटीचा तर मोठा इष्टांक येतो, पण ओबीसी समाजाला घर मिळत नाही. ओबीसी करता घर पाहिजे. आम्ही निर्णय केला, ओबीसी करता घरांची नवीन योजना तयार केली. आता मोदी आवास योजनेच्या अंतर्गत 10 लाख घरं ओबीसी करता आम्ही बांधतोय आणि त्यातली 3 लाख घरं याच वर्षी बांधण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतोय. रणधीर भाऊंनी सांगितलं, आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण खारपाण पट्ट्याला बदलण्याचं काम हातामध्ये घेतलंय आणि आता दुसरा टप्पा त्याचा सुरू होतोय. 4000 कोटीचा पहिला टप्पा झाला, 6000 कोटीचा दुसरा टप्पा सुरू होतोय. अकोला जिल्ह्याला पूर्ण प्राधान्य रणधीर भाऊ त्याच्यामध्ये मागेही दिलाय आणि आताही अकोला जिल्ह्याला प्राधान्य मिळणार आहे, वाशिम जिल्ह्याला प्राधान्य मिळणार आहे, बुलढाणा जिल्ह्याला त्याच्यामध्ये प्राधान्य मिळणार आहे. आणि एवढंच नाही तर आता एक महत्वाकांक्षी प्रकल्प, जसं आपण समृद्धी महामार्ग तयार केला, आता आपला महत्वाकांक्षी प्रकल्प आहे वैनगंगा नळगंगा पैनगंगा प्रकल्प, की ज्याच्या माध्यमातून गोसीखुर्दच्या खालून वाहून जाणारं पाणी 600 किलोमीटर त्या ठिकाणी आणून अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा या जिल्ह्यांना नेहमी करता दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे आता आपलं सरकार करणार आहे. 80,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे, 55,000 कोटीचा समृद्धी महामार्ग मी घोषित केला. लोक म्हणाले काय बाता मारता, कुठनं होणार आहे, कसं होणार आहे, कुठनं पैसा येणार आहे. मी सांगितलं काळजी करू नका, ये जबान मेरी है, मग करके दिखाऊंगा. आणि आमच्या शिंदेजीच्या नेतृत्वामध्ये आता त्याचं उद्घाटन देखील आम्ही केलं. तसंच मी तुम्हाला सांगतो, हे आपले जिल्हे जे सातत्याने दुष्काळामध्ये जातात, या जिल्ह्यांचं चित्र बदलण्याकरता वैनगंगा नळगंगा प्रकल्प हा देखील आम्ही करून दाखवू आणि हे वाहून जाणारं पाणी 60 TMC पाणी या ठिकाणी आणून हा सगळा भाग या ठिकाणी ओलिता खाली आणून हिरवागार अशा प्रकारचा पश्चिम विदर्भ हा तयार करण्याचा या ठिकाणी निर्धार आपण केलाय. कारण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मत दिलं आणि त्यामुळे हे काम करण्याची संधी मिळाली आहे.